नमस्कार मी आकाश जाधव बँकिंग स्टार फोर पॉईंट टू कम्प्लीट ऑनलाईन बॅचची डिटेल्स मला आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे आहेत हे सांगत असताना व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला बॅचबद्दल जी ती मिळाली पाहिजे जे, जे विद्यार्थी असे ज्यांनी आधी कुठे बॅच केलेले आहेत त्यांनी निश्चित ह्याबद्दलची माहिती जी आहे ती अशा विद्यार्थ्यांना बटावं जे विद्यार्थी आत्ता तयारीला लागलेले आहेत किंवा लागणार आहेत पुढच्या काही दिवसामध्ये आता आपण साधारण सोमवार तीन ऑक्टोबरपासून आपली बॅच स्टार्ट करतोय सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस वर्किंग डे झाल्यानंतर मध्ये बुधवारी दसऱ्याचा दिवस येतोय तो एक दिवस संपला की लगेच पुढे आपण सहा तीन चार आणि पुढे पाच तारखेची सुट्टी सहापासून पुढे कंटिन्यू ह्या पद्धतीने बॅच स्टार्ट बॅच चालणार आहे बॅच जे पहिला जो आठवडा असेल तो डेमोन्स्ट्रेशन्स असतील सेकंड वीकपासून रेग्युलर लेक्चर ते विद्यार्थ्यांचे स्टार्ट होऊन जातील पहिल्या वीकमध्ये विद्यार्थ्यांचे दोन दोन लेक्चर होतील सेकंड वीकमध्ये आपण वाढून त्याला डेली चार चार लाईव्ह लेक्चर जे ते करणार बॅच कम्प्लिटली लाईव्ह असेल झालेले लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल असेल बॅच जी आहे ती आपल्या आय प्रथम नावाच्या ॲपवर जे ते सुरू राहणार आहे त्याच्याबद्दल सोबत आपण दसऱ्यानिमित्त आणि नवरात्रीनिमित्त विद्यार्थ्यांना काही डिस्काउंट जे ते दोन ते पाच ऑक्टोबरमध्ये देतोय आता त्याच्याबद्दलची डिटेल्स खाली दिलेले आहेत साधारणतः तो कोड कुपन कोड तुम्हाला पाच ऑक्टोबरपर्यंत वापरलं तर बॅचची सुद्धा कमी असेल साधारणतः चार दोनशे रुपये जी एस टी अंदाजे पाच हजार बॅचची फीस विद्यार्थ्यांना लागणार आहे बॅचची डिटेल्स सांगण्याच्या आधी पहिल्यांदा आपल्या संस्थेचा इतिहास अर्थात संकल्प एज्युकेशन ही पायनर इन्स्टिट्यूट आहे ज्याने बँकिंगची खरीखुरी ओळख जी आहे ती महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे मागच्या नऊ वर्षापासून आता दहावं वर्ष आहे ज्यामध्ये आपले जवळपास सात हजारापेक्षा जास्त निकाल जे आहेत ते आलेले आहेत ज्यामध्ये वन थाउजंड प्लस प्रबोशनरी ऑफिसर मी फक्त गव्हर्नमेंट निकाल म्हणतो आहे प्रायव्हेटचे निकाल यामध्ये ॲड केलेले नाहीत फोर थाउजंड प्लस क्लर्क आणि टू थाउजंड प्लस ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर साधारणतः हे निकाल मागच्या नऊ वर्षामध्ये जे ते आपल्या संस्थेचे आहेत अक्रॉस महाराष्ट्र आपण सगळीकडे साधारणतः मागच्या नऊ वर्षामध्ये सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे की हे एक चांगलं सेक्टर ज्या सेक्टरकडे तुम्ही बघू शकता म्हणून जस्ट मागच्या काही दिवसाचे निकाल जे ते मागच्या साधारणतः नऊ वर्षाचा डेटा देत असताना मागच्या सहा महिन्यामध्ये जे वेगवेगळे एक्झाम झाले त्यांना एक्झामचे निकाल हे सुद्धा तुमच्या समोर जे ते सध्या ठेवलेले आहेत त्यातल्या त्यात आत्ता आत्ता ज्या एस बी आय पी ओची आणि न्यू इंडिया ए ओची एक्झाम आहे सोबत आय डी बी आयची सध्याची एक्झाम्स आहेत ह्या सगळ्यांमध्ये आपले निकाल हे ट्वेंटी फाईव्ह प्लस आहेत ऑफिसरमध्ये साधारणतः एवढे निकाल असणारी इनफॅक्ट डबल डिजिटमध्ये निकाल असणारी आपली ही एकमेव संस्था आहे सोबत आ, हे सध्याला एस बी आय पी ओच्या हो ज्या एक्झामबद्दल मी बोलत होतो त्यात थर्टी प्लस तिथून न्यू इंडिया आय हो ओच्या एक्झाममध्ये साधारणतः ट्वेंटी प्लस आय डी बी आयचा आत्ता निकाल लागला आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी फाय प्लस हे आपले साधारणतः फायनल रिझल्ट आहेत हे एस बी आय क्लरिकलचे आहेत पुढे सारस्वतचे निकाल जे आहेत ते मागच्या सहा महिन्यामध्ये लागलेले जे काही निकाल आहेत आय डी बी आय एमचा दोन हजार एकवीसचा आहे त्यात फोर्टी प्लस आहेत ह्या वर्षीच्या आय डी बी आयमध्ये ट्वेंटी फाय प्लस आहेत त्याचे अपडेटेड रिझल्ट जो आहेत तो लगेच दोन दिवसामध्ये मी तुमच्यापर्यंत आणणार आहे तिथून पुढे टी जी एस बीची एक्झाम आत्ता मागच्या काही दिवसात झाली होती त्यामध्ये एक अराऊंड ट्वेंटी विद्यार्थी झाले होते आर आर बीच्या एक्झाममध्ये आर आर बी असिस्टंट आणि ऑफिसर म्हणून फिफ्टी सेवन्टीच्या आसपास निकाल आहेत आणि आय बी पी एस ऑफिसरच्या एक्झाम्समध्ये आय क्लरिकल ऑफिसरच्या एक्झाममध्ये ओची एक्झाम पकडता हे साधारणतः वन फिफ्टी टू हंड्रेड प्लस रिझल्ट जे आहेत ते आपल्या ह्या एक्झाममध्ये आहेत मधल्या काळात काही इतर एक्झाम्स होतात छोट्या मोठ्या ज्याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची एम एम जी एसकेल टू मोठी पोस्ट आहे त्यासाठीचे निकाल आहेत सिडबीचा निकाल आहे त्याच्यानंतर एस बी आयच्या सर्कल बेस्ड ऑफिसरचा निकाल आहे साधारणतः हे निकाल जे आहेत ते आपल्या संस्थेचे एकवीस बावीसचे निकाल जे ते सोबत आहेत सध्या ना आपण बॅचची डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना बॅच आपली तीन ऑक्टोबरपासून स्टार्ट होते बॅचचं ड्युरेशन चार महिने असेल पण हे झालेले लाईव्ह लेक्चर चार महिन्यामध्ये नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना एक वर्षापर्यंत पाहता येतील टीचिंगचं मीडियम मराठी असेल कॉन्टेंट मराठी इंग्लिश असेल कॉन्टेंट सगळं जे आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल होऊन जाईल बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल आणि रेकॉर्डेडमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्हाला पाहता येईल बॅचची फी सात हजार आहे पण जसं की मी आत्ता तुम्हाला दोन ते पाच ऑक्टोबरच्या ऑफरबद्दल सांगितलं तो पार्ट विद्यार्थ्यांना तसा लागू राहील बॅचमध्ये कोणकोणते सब्जेक्ट कव्हर होऊन जाईल तर ह्या बँकिंग स्टार फोर टूमध्ये क्वांट एल आर इंग्लिश आणि जी ए हा पार्ट आणि सोबतसोबत त्यांना डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यूस होईल ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे त्यांना एक सोबत आपली ॲग्रिकल्चरची बॅच आहे तो वाला पार्टेक नॉमिनल फीजमध्ये विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल फॅकल्टीज जर तुम्ही बघितलं तर क्वॉनसाठी मी आकाश जाधव माझ्यासोबत अमित पाटील शरद जाधव आणि निलेश खंडरे सर आहेत रिझनिंगसाठी अमोल पाटील सर आहेत इंग्लिशसाठी संदेश लोकडे सर आहेत क्वांट टेल आर अँड इंग्लिशच्या फॅकल्टीचे मला असं वाटतं तिघांचेही सिलेक्शन जे आहेत ते बँक एक्झाममध्ये फायनल सिलेक्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळेजण जे आहेत ते शिकवत आहेत जी एमध्ये निखिल डांगे सर आहेत आणि ॲग्रिकल्चरमध्ये सतीश जगताप सर जे घेतात इंटरव्ह्यूचा पार्ट निखिल सर अभिषेक सर आणि पूर्वा मॅडम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त क्वांट एल आर अन इंग्लिश या तीनच विषयाकडे लक्ष न देता सोबत जनरल ॲवरन्सची फुल टाईम फॅकल्टी ॲग्रिकल्चरची फुल टाईम फॅकल्टी आणि इंटरव्ह्यू ज्या पार्टकडे खूप लोक दुर्लक्ष करतात तोसुद्धा पार्ट आपल्याकडे तो अवेलेबल आहे इथून पुढे सर फॅकल्टीच्या सिलेक्शन्सबद्दल बोलत होतात मी आकाश जातो माझं एस एस सीच्या सीजेलमध्ये सिलेक्शन आहे बँकिंगमध्ये सात नॅशनल बँक आहेत ज्याच्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेले ओ म्हणून इन्शुरन्समध्ये युनायटेड हो इंडिया इन्शुरन्सचा एओ साने निकाला आहे एम बी एंट्रन्समध्ये कॅटमध्ये भरपूर वेळेस क्वांटच्या सेक्शनला नाईन्टी नाईन पर्सेंटेज आहेत कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा सिलेक्शन जिथे झालेले आहेत साधारणतः टू थाउजंड सेव्हनपासून आतापर्यंत फिफ्टीन इयर्स प्लस हा शिकवण्याचा अनुभव आहे त्यातले दोन वर्षामध्ये बँकेमध्ये जॉबसुद्धा केला होता जी ऑफलाईन आणि ऑनलाईन टीम आहे त्या टीमचं एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून इंट्रोडक्शन जे ते करून देणार आहे हॅलो वन माय नेम इज अमोल पाटील मी तुम्हाला संकल्प एज्युकेशनच्या आय प्रथम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवतो धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अमित पाटील मी मागील सहा वर्षापासून संकल्प एज्युकेशन ह्या लिडिंग बँकिंग क्लाससोबत आणि मागील दोन वर्षापासनं आय प्रथम ह्या बँकिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मसोबत कनेक्टेड आहे आणि मी इथे तुम्हाला क्वांट हा सब्जेक्ट शिकवत असतो थँक्यू सो मच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव शरद जाधव मी गेल्या पाच वर्षापासून बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यामध्ये संकल्प एज्युकेशन तर्फे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तो म्हणजे आय प्रथम यावर मी गणित हा विषय म्हणजे कॉन्ट बँकिंग साठी घेत असतो धन्यवाद नमस्कार मी संदेश लोकडे मी संकल्प एज्युकेशन आणि आय प्रथम या प्लॅटफॉर्म मध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवत आहे हॅलो फ्युचर बँकर्स माझं नाव आहे अभिषेक गायके बँक भरती परीक्षांमध्ये ऑफिसर पदाचं सिलेक्शन से प्रोसेस मध्ये ऑनलाईन एक्झाम सोबतच इंटरव्ह्यू सुद्धा द्यावा लागतो प्रायव्हेट बँक मध्ये इंटरव्ह्यूच्या आधी कधी कधी ग्रुप डिस्कशन पण घेतात तर या ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू ची संपूर्ण तयारी मी करून घेणार आहे संकल्प एज्युकेशन आणि आय प्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर चला तर मग लागू तयारीला बँकर बनण्याचे स्वप्न पूर्ण करायला हेलो फ्रेंड्स आई एम निखिल एंड आई एम हैविंग अ टीचिंग एक्सपीरियंस ऑफ 11 इयर्स, मैं आपको पढ़ाने वाला हूँ जनरल अवेयरनेस एक बहुत ही क्रूशियल सब्जेक्ट आपकी सारी ही मेंस एग्जाम्स के लिए थैंक यू नमस्कार विद्यार्थी मित्रों माझं नाव सतीश जगताप आणि मी आपल्या संकल्प एज्युकेशनच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट शिकवतो धन्यवाद सगळं काही स्टडी मटेरियल बॅच ऑनलाईन असल्यामुळं पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील प्लस क्विझेस आणि टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये असेल तुमचा स्टडी आर जे आहेत ते सहाशे प्लस तुमचं लाईव्ह आरची टीचिंग चालणार आहे शक्यतो कुठेही मला असं वाटतं तीनशे चारशे आरच्या टीचिंग चालत नाही आपल्याकडे डेलीचे चार लेक्चर रोजचं सव्वा तास असं पकडलं तर पाच तास एका दिवसाला एक पंचवीस वर्किंग डेज पकडलं तर एका महिन्यामध्ये एकशे पंचवीस होतील इन टू चार आपण पकडलं चार महिन्यामध्ये कारण की बॅच साडेचार पाच महिन्यापर्यंत जाते शेवटी साडेचार महिन्यापर्यंत तरी हे पाचशे तासाचं लाईव्ह प्लस सोबत मेशे एक्स्ट्रा लेक्चर पकडले तर सिक्स हंड्रेड प्लस तासांचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांचं बँक एक्झाम्स होतं बॅचसाठी प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप्स आहेत त्यांच्या त्यांच्या डाऊट करिंग आणि कॉन्टेंट शेअरिंगसाठी काउन्सलिंग जी औरंगाबादला इथे साधारणत फेस टू फेस आणि टेलिफोनिक काउन्सलिंगसुद्धा विद्यार्थ्यांची होते जर विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऑनलाईन केल्याच्यानंतर ऑफलाईनमध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर त्यांनी भरलेल्या फीजच्या फिफ्टी पर्सेंट डेटा ठेवून राहिलेली फीज जी त्यांची त्यांना ऑफलाईनमध्ये सुद्धा शिफ्ट करता येतं प्रत्येक विद्यार्थ्यांना मेन चॅलेंजर फ्रीज जो आहे तो मेन्सच्या लेवलचा ॲक्सेससुद्धा विद्यार्थ्यांना आपण त्या माध्यमातून अवेलेबल अवेलेबल करून देतो त्यानंतर जनरल अवरेन्समध्ये विद्यार्थ्यांना जी एचे वीकली दोन लेक्चर प्लस सोबत फायनान्शियल साठी आपली एक ब्रह्मास्त्र नावाची सिरीज असते जी फेमस आहे तर तोसुद्धा पार्ट विद्यार्थ्यांना ह्याच फीजमध्ये मिळून जाईल सगळे टॉपिक जे ते एकदम बेसिकपासून विद्यार्थ्यांचे कवर केल्या जातात बॅच जॉईन करायची प्रोसेस जी ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आय प्रथम हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे टिपिकली साईनअप अप वर्ड क्लिक केलं की त्या मोबाईल नंबर टाकून आणि ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे ईमेल ए टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे बँकिंग एन एस एस सीचा कोर्स बॅचेसमध्ये बॉटमला एक ऑप्शन आहे लाईव्ह बॅचेस नावाचं त्याच्यामध्ये गेलं की तुम्हाला बँकिंग स्टार फोर पॉईंट ओ नावानं ऑप्शन असेल तिथे थ्री पॉईंट ओन नाही फोर पॉईंट ओ नावानं असेल ती जाऊन सी ओ बाय नाव केलं की तुम्हाला साधारणतः बॅच विकत घेता येईल सर डेमो uh, किती दिवस अवेलेबल असतील तर बॅचचे डेमो पहिले सात दिवस तुम्हाला अवेलेबल असतील पहिले सात दिवस हे लेक्चर जे आहेत ते यूट्यूब आपल्या संकल्प एज्युकेशनच्या चॅनलला पण होतील आणि इकडे पण होतील दोन्हीकडे सुद्धा हे लेक्चर पहिल्यांदा तुम्हाला दिसतील सो दॅट so विद्यार्थ्यांना एक सवय व्हावी ॲपची म्हणून पहिल्यांदा यूट्यूब आणि ॲप दोन्हीकडे सुद्धा हे लेक्चर होतील नंतर ते सेकंड वीकपासून ॲपवर जे ते शिफ्ट होऊन जातात याच्याबद्दल सध्याला तुम्हाला कोड हा नाही हा कोड तुम्हाला नंतर वापरायचा आहे पण तेव्हापर्यंत दोन ते पाच तारखेपर्यंत सध्या त्या फोर्टी पर्सेंट डिस्काउंटसाठी एन ए वी फोर्टी ह्या नावाचा कोड तुम्हाला सध्याला वापरायचा आहे तर हा सगळा पार्ट आहे मला असं वाटतं की जे विद्यार्थी सध्या तयारी करत आहेत आणि जे साधारणतः वर्षभरातून ज्या एक्झामची तयारी आपली होणार आहे त्यामध्ये आय बी पी आयच्या सगळ्या एक्झाम एस बी आयची एक्झाम आयची एक्झाम त्याचा इन्शुरन्समध्ये तुमच्या स्टा इन्शुरन्सच्या एक्झाममध्ये एल आय सीची एक्झाम जी आय सीची एक्झाम साधारणतः ह्या बॅचमधून तुमचा जो सिलेबस कवर होणार आहे त्या माध्यमातून ॲन्युअली वार्षिक तुम्ही पंचवीस ते तीस वेगळ्या वेगळ्या एक्झाम देऊ शकतात तितक्या एक्झामचा सिलेबस कवर होईल स्टाफ सिलेक्शन कमिशनचा सोबत तुमचा साधारणतः एक सत्तर टक्के पार्ट त्यातून सत्तर ते ऐंशी टक्के पार्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रेल्वेचा एक्झामचा होईल रिझन स्टाफ सिलेक्शन कमिशनला ॲडव्हान्स मॅथ्सचा पार्ट असतो तो एक वेगळा असतो आता तो पार्ट कवर होणार नाही आणि जी केचा पार्ट नाही त्यामुळं बँकिंग आणि इन्शुरन्सचा सगळा सिलेबस आणि याला आणि स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या एक्झामचा साधारणतः एक सत्तर टक्के पोर्शन जो आहे तो ह्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी टक्के पोर्शन या माध्यमातून कवर होणार आहे अपकमिंग एक्झाम पाहता दोन हजार बावीसच्या नंतर तेवीस आणि चोवीसला पुढे निवडणुकीचं वर वर्ष पाहता नंबर ऑफ वेकन्सीज जास्त असतात तर जे विद्यार्थ्यांनी ठरवले की आपल्याला ते करायचं आहे हा वेळ त्यांच्यासाठी एक्झाम बेस्ट आहे कारण की आता ऑक्टोबरपासून ते जवळपास जानेवारीपर्यंतचा सिलेबस कम्प्लीट होईल आणि दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये ते तयार राहतील आपल्या वेगवेगळ्या रिक्रुटमेंटचे एक्झाम जे आहेत ते क्रॅक करायला तर मला असं वाटतं एक चांगली संधी विद्यार्थ्यांसाठी आहे जर तुम्ही स्वतःहून आधीपासून तयारी केली असेल तर एक चांगला चान्स हा अशा विद्यार्थ्यांना जे फ्रेशर या फील्डमध्ये येऊ शकतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पाठवून तुम्हाला करायचा आहे बाकीच्याबद्दल काहीही डाऊट तुम्हाला असतील तर ते डाऊट्स खाली जो नंबर चालला आहे बघा नाईन सेवन सिक्स टू डबल फोर डबल वन डबल झिरो या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून माहिती जी आहे ती ह्याच्यापेक्षा वेगळी काही लागली तर ती माहिती तुम्हाला त्या नंबरच्या माध्यमातून त्या कॉन्टॅक्ट तिकडे कॉन्टॅक्ट करायचं त्या, त्या, त्या माध्यमातून तुम्हाला मिळेल धन्यवाद